दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सरकारला जाग आणण्यासाठी अंगणवाडी सेविकांचे थाळीनाद आंदोलन। 26,000 मानधनासह मोबाईलची मागणी। मदतनीसांना 22,000 रुपये मानधन देण्याची मागणी। मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा मोर्चात सहभाग। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर रोजी धुळे येथे अंगणवाडी सेविकांनी महामोर्चा काढला। अंगणवाडी सेविकांच्या कामाचा विचार करून त्यांना दरमहा 26,000 व मदतनीसांना 22,000 रुपये मानधन द्यावे, तसेच अंगणवाडी केंद्राच्या दैनंदिन कामकाजासाठी मोबाईल द्यावा यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला असून थाळीनाद आंदोलन देखील करण्यात आले। मदतनीसांना 22,000 रुपये देण्यात यावे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मानधनाच्या अर्ध्या मानधनाएवढी दरमहा पेन्शन द्यावी यासारख्या अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या। माझं नाव सुषमा चव्हाण आहे। कालच आमचा मोर्चा जळगावला झाला, आज या धुळ्याच्या ठिकाणी आज आम्ही प्रचंड मोर्चा, आक्रोश मोर्चा काढत आहे। 4 डिसेंबरपासून आमचा अंगणवाडीचा मोर्चा सुरू झाला कृती समितीच्या आदेशानुसार। या सरकारला 4 तारीख ते आज 28 तारीख होऊन गेलेली आहे, तरी या सरकारला जाग येत नाही। आमचे प्रमुख्याने 4 मागण्या आहेत। पहिली मागणी आमची आहे की आम्हाला वेतन नको, मानधन नको, वेतन हवे। दुसरी आहे की आम्हाला शासनाने दिलेली, म्हणजे सरकारने दिलेली आहे की यांना मोबाईल दिला पाहिजे, ते मोबाईल अजून दिलं नाही। दुसरं मागणी आहे की आम्हाला ग्रॅच्युटी मिळायला पाहिजे, जे की कोर्टाचा आदेश आहे, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे, ते सुद्धा यांना धुडकून लावलं आणि आम्हाला ग्रॅच्युटी देत नाही आहे। आम्ही पेन्शन मागतो आहे, पेन्शनसुद्धाच्या बाबतीत हे सरकार अजून गांभीर्य घेत नाही आहे। ही प्रमुख्याने 4 मागण्या आहे। या 4 मागण्यावर आमचा सगळ्यांचा फोकस आहे। कृती समितीच्या हा मोर्चा 4 तारीखपासून सुरू झाला। 15 तारखेला, 18 तारखेला नागपूर इथे प्रचंड मोर्चा झाला। या प्रचंड मोर्चामध्ये अक्षरशः 1 दिवस रात्री थांबावं लागला कडकडीत थंडीमध्ये, तरी या सरकारला जाग आलेली नाही। विधानसभामध्ये आमचे माजी मंत्री यशोदमती ठाकूर यांनी आमचे प्रसंग मांडले की या महिलांना दिलं पाहिजे। तळागाळातील महिला आहे, गरीब महिला आहे आणि या खात्यामध्ये विधवा, परित्यक्ता असं महिला जास्त आहे, तर या महिलांना दिलं पाहिजे। कारण ते रिटायर झाल्यानंतर त्यांच्या हातात काही पडणार नाही आहे, तर त्यांच्या पैशांच्या रूपातनं दिलं पाहिजे। त्यामध्ये हल्लीची जे सरकार आहे, या सरकारमध्ये आमचा लाडके भाऊ गिरीश भाऊ महाजन त्याने सांगितलं की 2500 रुपये आम्ही आता 2 वर्षापूर्वी दिलेले। मी इथे खुलासा करू इच्छितो, भाऊचा तो खाता न होता, भाऊला काही माहिती न होतं, हे भाऊ चुकून बोलून गेलेलं आहे। मात्र याने तटपून जी 1500 रुपयाची वाढ जी केली, त्याच्या इथे त्यानं आजपर्यंत काही केलेलं नाही आहे। या सरकारला आज 28 दिवसांनी जर जाग आली नाही, तर आम्ही सर्व जिल्ह्याभर महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोर्चा चालू आहे, आक्रोश मोर्चा चालू आहे, थाळीनाद मोर्चा चालू आहे, जेल भरो आंदोलन करता है, विविध प्रकारचे आंदोलन चालू आहे। 28 दिवस होऊनही या सरकार अजून जागी होत नाही। या सरकारला जागे करण्यासाठी आज धुळ्यामध्ये आम्ही लाटणे आणि ताटल्या घेऊन आलेले। सरकारनं आता तरी जाग आली पाहिजे। ही जर सरकार कुंभकर्णसारखी झोपली असेल तर आम्हाला उठवता येतो। आम्ही अजून यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करणं आहे। दिनांक 3 तारखेला महाराष्ट्र काना कोपऱ्यातून आझाद मैदानवर असं भूतोना भविष्यासारखा असा प्रचंड मोर्चा त्या ठिकाणी होणार आहे। या सरकारला समोर आम्ही झुकणार नाही, आम्ही मागणार नाही, आम्ही फक्त आमचा हक्क मागायला आलेलो आहे। या सरकारला मी सांगू इच्छितो की जर तुम्ही आम्हाला 3 तारीखच्या आधी जर तुम्ही आमच्या अंगणवाड्याचा जो निकाल देत नाही, तर आम्ही प्रचंड मोर्चा घेऊन तुमचं बंबई घेण्याचा विचार केलेला आहे। आणि या बंबईमध्ये जरी तुम्ही आम्हाला नाही दिले, तर पुढचे रास्ते आमचा कॉम्रेड MM पाटील, ब्रिजपाल भाऊ, नेताजी राजेश भाऊ कानाकोपऱ्यातून हे सगळ्यांना संबोधित करताय, यांचे नेतृत्वाखाली तीव्र असा निषेध तुमचा करणार येणार आहेत। आणि आम्ही तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही। हे काळे दगड्याची रेस आहे आणि आयुक्त मॅडमने आमच्यावर दडपशाही आणलेली आहे। दडपशाही, नो वर्क नो मानधन असं काहीतरी अजून काही त्यांना दडपशाही केली आहे। त्याने सरपंचाकडे दिलं की तुम्ही अंगणवाडीवर किल्ल्या द्या, आम्ही यांना किल्ल्यासुद्धा देणार नाही। आम्हाला कमी करा, तुम्हाला जे करता येईल ते करा,
आम्ही सरकार तुमच्या समोर झुकणार नाही आहे, मॅडमची हुकमशाही चालणार नाही आहे. तळागाळाची गरीब महिलांचे प्रश्न आहे. आज काही महिला ज्या रिटायर झाली 2014 त्यांना सुद्धा या सरकारने काहीच दिलं नाही आहे. त्यांच्या हातात अजूनही आहे एक रकमी 1,00,000 रुपये जो होतो तो सुद्धा दिला नाही. मदतनीस 75,000 होतं ते सुद्धा दिलं नाही. हे सरकार फक्त आपल्याकडे बघत आहे, गोरगरिबाकडे लक्ष नाही आहे. या सरकारचं लक्ष वेधण्यास कारणासाठी आम्ही अंगणवाडी सेविका झुकणार नाही, मागणार नाही, संप मोडणार नाही. हे काळे दगड्याची रेस आहे. हे कॉम्रेड एम एम पाटील यांच्या नेतृत्वाखाली मी आज या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये आवाहन करत आहे. या मोर्चात अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नागिंद मोरे, दक्ष न्यूज, धुळे.